बहिणी आहात दोघी सिनेमामध्ये, मग हा प्रश्न मी तर विचारलाच पाहिजे. जसं मी मगाशी या आधीही काही वेळेला हा प्रश्न विचारला आहे की कडू कॉफी आणि गोड कॉफी, तर बहिणींचे गुणधर्म एकमेकींविषयीचे आणखीन कोणाला माहीत असतात, कारण त्या जितकं भांडतात तितकंच प्रेम करतात. तर प्रार्थना हिच्या बाबतीतली कडू कॉफीची चव म्हणजेच एखादी कडू सवय तिची, आणि हिच्याच बाबतीतली एखादी गोड कॉफीची चव म्हणजे हिची एखादी गोड सवय. मला सांग, तू जाई म्हणून म्हणतेस का प्रार्थना म्हणून? मला दोन्ही कारण अदरवाईज नेहा म्हणून जितकी तू पर्सनली तिला ओळखतेस ना नेहाला आता या सिनेमाच्या निमित्ताने, तर नेहाची एक गोड सवय आणि नेहाची एक कडू सवय जी अवॉइड करू शकते ती आणि तिने केली पाहिजे. ओके, नेहाची कडू सवय अजून नाही कळली मला कधी, नाही खरंच नाही कळली, कारण नाही ॲक्च्युली. आणि गोड सवय नेहाची आहे की तिला खूप गोष्टी शिकून घ्यायला आवडतात, आणि ती सगळ्याच गोष्टीला खूप तिला म्हणजे मला खूप आनंद होतो की ती अच्छा मग हे असं तू करतेस, वाव हे किती छान आहे असं, मग ओ वाव भूषण अशा पद्धतीने पण हे करतो, ए सो स्वीट ऑफ इट, दॅट सो स्वीट, दॅट सो स्वीट. सो तिला सगळ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आणि सगळीकडनं वेगवेगळ्या गोष्टी यु नो अडॉप्ट करायची खूप चांगली सवय, विच इज व्हेरी गुड. गोड सवय नाही आठवत मला, असं काही नाही आहे. तुला काही आठवते का हिच्या बाबतीत एखादी कडू सवय एखादी गोड सवय? हिने माझी कडू सवय नाही सांगितलं, मी जशी नाही नाही सांगणार मी. हा आमच्यावर अन्याय माहितीये का तुम्हाला, बघ कधी दोन फिमेल ऍक्ट्रेस बरोबर बसल्यावर त्यांच्या गोड सवयाच बोलतो आणि कडू सवय बोलत नाही, किती मजा येते ना तुला. कॉफी शेअर केल्यानंतर दोघींनी पण बरं गोड सवय तरी सांगायची. गोड मला असं वाटतं की हिची एनर्जी, म्हणजे जेव्हा ही सेटवरती असते, आत्ता सुद्धा आपण खरं दिवसभर प्रमोशन सुरू आहेत, पण इथे हिचं एक खूप पॉझिटिव्ह आणि एक खूप अशी शी इज ऑलवेज व्हेरी एनर्जेटिक, आणि असं खूप गप्पा खूप गाणी काहीतरी हे नवीन गाणं हे ऐकलं का अरे आणि असं ह्या फिल्मबद्दल असं काहीतरी, शी इज व्हेरी शी इज सो एन्थुझी ऍक्च्युली, आय रिअली लाईक सो स्वीट व्हेरी आणि इट्स कंटेजियस, म्हणजे त्याचं थोडंसं अरे जमलोय असं झालं पण तरी हिच्या बरोबर बसले. तुझं काही अफेअर नाहीये ना असं का अचानक विचारताय? हे बघ तू काय म्हातार झाल्यावर करणारेस का लग्न? नाही मग बघायची मुलं तुझ्यासाठी. हे बघ मावशी, नोकरी आहे, शिक्षण झालंय, आता पुढे काय, म्हणून लग्न करणार नाहीये मी.